लग्नानंतर केलेल्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही नेहमीच खास असते. पहिल्यांदा सोबत बनवलेलं जेवण, एकत्र साजरे केलेले पहिले सण, लग्नानंतर घेतलेली गाडी किंवा पहिल्यांदा झालेलं वाहन, या सर्व गोष्टी छोट्या असल्या तरी दोघांसाठी मात्र तितक्याच खूप संस्मरणीय असतात. असंच एक वेबसिरीज, ती म्हणजे काय हवं, या वेबसिरीजच्या निमित्ताने उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्यासोबत गप्पा केल्यात आमच्या प्रतिनिधी वर्षा हिरे यांनी. त्या संसाराला आणखीन काय हवं म्हणत प्रिया आणि उमेश हे रिअल लाईफ कपल आपल्यासोबत आहेत. नेमकं साखेत आणि जुई म्हणून त्यांनी काय अनुभव घेतला आपण त्यांच्याकडनं एकंदरीत जाणून घेऊयात. काय नेमका अनुभव होता आणि काय म्हणत तुम्ही, म्हणजे लग्नानंतरून ज्या सगळ्या पहिल्या गोष्टी होतात त्या खास कसं बनवता येतील म्हणून ह्या सिरीजमधून तुम्ही दाखवलेला आहे, काय एकंदरीत अनुभव? खूपच छान अनुभव होता, खरंच खूपच मस्त अनुभव होता. मी आणि प्रिया आम्ही एक 7-8 वर्षांनी पुन्हा एकत्र काम करतो आहोत, सो त्याची एक वेगळी एक्साइटमेंट होती. वरुणसोबत काम करतो आहोत त्याची एक वेगळी एक्साइटमेंट होती. अनिश रणजित प्रोड्यूस करत होते त्याची एक वेगळी एक्साइटमेंट होती. मिर्ची ओरिजिनलसाठी करत होतो त्याची एक वेगळी एक्साइटमेंट होती. आणि काय हवं, आणि ते MX पेअरवरती आलं आणि काय हवं, आणि ते फ्री पण आहे, सो लोकांना ते फ्री पाहायला मिळत आहे आणि काय हवं. पण खरंच जुई आणि साकेत ही कॅरेक्टर्स करताना आम्हाला खूप मजा आली. या याने की त्यां खरं तर प्रत्येकाला रिलेट होणाऱ्याच गोष्टी आहेत, वेगळं असं काही नाही आहे. पण ते नव्याने उलगडताना, म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे खरं तर, आणि जुई आणि साकेत यांचं अरेंज मॅरेज आहे. सो एक अरेंज मॅरेज झालेल्या कपलला काय वाटू शकतं 2 वर्षाच्या लग्नाच्या कालखंडातनं एकमेकांना ओळखल्यानंतर, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक पहिल्या गोष्टीला, मग नवीन घर, नवीन गाडी, काही त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा घडतं तेव्हा जो काही आनंद त्यांना मिळत असतो, तेव्हा मला असं वाटतं की ते प्रत्येकाच्या तोंडचं वाक्य ते म्हणत असतात की यार इतका छान आनंद आणि काय हवं. सो तितकंच आम्ही एन्जॉय केलं. नक्कीच, म्हणजे एकंदरीतच ह्या वेबसिरीजमध्ये लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे? नाही, लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजचा नाही, कारण आमचं लव्ह मॅरेज आहे आणि जुई साकेत सिरीज करणं. हां हां, तेच सांगते की म्हणजे तुम्हाला अनुभव आला की लव्ह मॅरेज कसं असतं आणि अरेंज मॅरेज कसं असतं हे वेब सिरीज करताना. म्हणजे खरं सांगू का, तर तसं काही फार वेगळं नाही वाटलं मला, कारण ती काही त्यांनी अरेंज मॅरेजची प्रोसेस नाही दाखवलेली. त्यांचं ऑलरेडी लग्नाला 2 वर्षं झाली आहेत अशी, असं जोडपं आहे ते. आणि मला असं वाटतं की एकदा जोडपं, एकदा ते लग्न झालं ना, मग ते अरेंज असो किंवा लव्ह मॅरेज असो, गोष्ट सेम होते प्रत्येक नवरा बायकोची. त्यामुळे इथे लग्नानंतरचीच गोष्ट असल्यामुळे, आता तर लग्न झालं, आता मग ते फक्त मॅरेज उरतं, मग ते लव्ह आहे का अरेंज आहे नाही. पण मला काही काही गोष्टी ह्या अनुषंगाने आलेल्या खूप आवडतात, ते म्हणजे नातं उलगडताना किंवा लव्ह मॅरेजमध्ये तुम्ही एकमेकांचे मित्र असता आधीपासूनचे आणि तुम्ही एकमेकांशी खूप गोष्टी आधीच शेअर केलेल्या असतात. अरेंज मॅरेजमध्ये तुम्हाला ती वेळ, तो ती स्पेस, तो वेळ तो नंतर मिळतो. तो जसा जुई साखेचा प्रवास उलगडत जातो तसा त्यांना वेळ मिळतो आणि तसे ते एकमेकांनाही, एकमेक काय त्यांच्या नात्याचाही तसा प्रवास होतो. पण आमचं काही तसं नाही झालेलं, पण मला त्याच्यात काही वेगळं पण नाही वाटलं फार. ही संकल्पना कशी काय आली की आणखीन काय हवं करायचं, आणि क्वेश्चन मार्क दिला ॲक्च्युली तुम्ही तुमच्या टायटलवरती, तर काय एकंदरीत काय होतं म्हणत? नाही, मुळात ही संकल्पना MX प्लेअरकडनं आली, म्हणजे ती माझी अशी नव्हती. त्यांच्याकडनं संकल्पना होती की एका जोडप्यावरती आपण करूयात आणि त्यांच्या आयुष्यातले 6 एपिसोड्स असतील वेगवेगळ्या विषयांवरती घेतलेले, आणि मग खरं तर त्या एका थीमवरती मी बिल्ड करत गेलो गोष्टी. आणि मग त्याच्यातनं मग ते कपलच असावं, मग ते दोघंही चांगले अभिनेते असावेत आणि ते कपल असतील तरी चांगलं, अशा पद्धतीने मग प्रिया उमेशकडे ते गेलं. सो ती मूळ कल्पना MX प्लेअरचीच होती. पुढचा भाग कधी येणार आहे, एक प्रेक्षक म्हणून विचारती आहे. नाही, त्याचे 6 भाग आत्ता अवेलेबल आहेत पहिल्या सीझनचे, आणि ते एकापाठोपाठ एक तुम्हाला बघता येऊ शकतात 6 भाग. आता पुढचा सीझन केव्हा येणार आहे खरं तर MX प्लेअरलाच विचारावं लागेल, त्यांच्या कोणाला तरी विचारावं लागेल. नक्कीच, पुढचा भाग कधी येतो हे माझ्यासह सगळ्या प्रेक्षकांना याची आतुरता असेल. कॅमेरा पर्सन सुमेधसह वर्षा हिरे, दिनमान न्यूज, पुणे.